बेशा वडा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागला आहे. बेस्टचे अधिकारी खुलेआम नोटांची उधळपट्टी करत असल्याचं त्यात दिसतंय. बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागातली ही घटना आहे. बेस्टमध्ये कामाला असलेली अभिनेत्री माधवी जुवेकर हिडीज डान्स करते आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर दौलत ज्यादा उधळत आहेत हे या व्हिडिओत दिसून येत आहे. एकीकडे बेस्टचं चाक आर्थिक तोट्यात अडकलेलं असताना आणि कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नसताना नोटांची अशी उधळपट्टी संतापजनक आहे. या प्रकाराचा सविस्तर अहवाल बेस्टच्या सुरक्षा आणि दक्षता पथकानं बेस्ट प्रशासनाला पाठवून दिला आहे. मात्र राजकीय दबावामुळे या प्रकरणावर पांघरूण घातलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. बेस्ट डेपोचा डान्स बार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णाथ, हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एकीकडे बेस्ट आर्थिक संकटात आहे, तोट्यात आहे आणि अशा वेळेला बेस्टचे कर्मचारीच एखाद्या कार्यक्रमामध्ये अशी दौलत जादा करत असतील तर याचा अर्थ नेमका काय काढायचा आणि या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे का, कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव या सगळ्या प्रक्रियेवर आहे का? नक्कीच, ज्या प्रकारे हा सकाळपासून व्हिडिओ जो झी 24 तास चालवत आहे त्यामुळं बेस्टमध्ये एक खळबळ माजलेली आहे आणि हे ज्या याची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे. परंतु बेस्टचे चेअरमन जे आहेत ते अनिल कोकिळ हे प्रकरण दाबत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. अशा प्रकारचे काही कर्मचारी जे आहेत ते झी 24 तासशी संपर्क साधून सांगतायत. परंतु आम्ही अनिल कोकिळ यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी मात्र अशा प्रकारे हे प्रकरण दाबलं जाणार नाही याची पूर्णपणे चौकशी होईल आणि महाव्यवस्थापक जे आहेत ते या संदर्भातली कारवाई करतील अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. परंतु ऑन कॅमेरा बोलण्यास मात्र ते अजूनपर्यंत पुढे आलेले दिसत नाही आहेत. परंतु एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार जो आहे हे हिडीस नृत्य आहे जे ज्याच्यावर अशा प्रकारे दौलत जादा केली जाते. 500 रुपयांच्या नोटा उधळल्या जात आहेत एकीकडं आणि एकीकडे बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत चाललेली आहे. तोट्यात बेस्ट आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी माध्यम मीडिया त्यांच्या पाठीशी लागलेला हे केलेलं पाठीशी राहिला आणि त्यामुळं हे बेस्टचं बजेट जे आहे ते मुंबई महापालिकेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देखील सभागृहामध्ये एकीकडे मंजूर झालेला आहे. परंतु अशा प्रकारे जर बेस्टचे कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते अशा प्रकारे हिडीस नृत्य करून ते देखील दसरा मेळाव्यामध्ये एखाद्या धार्मिक कार्यामध्ये अशा प्रकारचं नृत्य केलं जातं आहे आणि त्यामध्ये ह्या नोटा उधळल्या जातात जसा जणू काही एक डान्स बार आहे आणि डान्स बार प्रकारे प्रमाणेच अशा प्रकारे एक अभिनेत्री जी बेस्टची कर्मचारीच आहे ती अशा प्रकारचं हिडीस नृत्य करते आणि तिच्यावर दौलत जादा केली जाते. अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे आणि कर्मचाऱ्यांदेखील या संदर्भातला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे यामधले जे दोषी कर्मचारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे सोडता कामा नये, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत जे आहे ते कर्मचाऱ्यांचं आहे. नक्कीच कृष्णा, कर्मचाऱ्यांनाही वाटते की या सगळ्या प्रकारामध्ये जे सामील होते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जसं तुम्ही म्हणलात की कुठल्याही राजकीय नेत्याचा किंवा राजकीय पक्षाचा हस्तक्षेप या कर्मचाऱ्यांवर कारवाई दरम्यान नाही आहे, यांच्यावर कारवाई होणार हे बेस्टचे अध्यक्ष सांगतायत. मात्र एकूण सगळा प्रकार पाहता काय वाटतं, या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप दिसून येतोय का? नक्कीच, कारण दसऱ्यानंतर आतापर्यंत जवळपास 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्याच्या कालावधीत कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती केली गेली नाही. आत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यानंतर झी 24 तासनं हे सकाळपासून प्रकरण लावून धरल्यानंतर आत्ता बेस्टचे चेअरमन जे आहेत ते सांगतायत की कारवाई केली जाईल आणि या संदर्भातला अहवाल जो आहे तो महाव्यवस्थापकाकडे पाठवण्यात आलेला आहे, त्याची चौकशी करण्यात आलेली आहे दक्षता विभागाकडून. परंतु पुढे कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळं आत्ता कारवाईला वेग अशी शक्यता वर्तवली जाते. कारण आता माध्यमामध्ये झी 24 तासने हे प्रकरण जे आहे त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि या संदर्भात देखील पाठपुरावा करत राहील आणि एखादी अभिनेत्री आहे, कर्मचारी अभिनेत्री आहे म्हणून तिला कुठल्याही प्रकारे सूट दी आहे जी सूट दिली जाणार नाही अशा प्रकारचं जे सांगणं आहे ते बेस्टच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्यांनी समोर येऊन बोलणं गरजेचं आहे, परंतु ते समोर येऊन बोलत नाही आहेत कुठल्या प्रकारे. आता सकाळी फोन उचलला होता परंतु आता फोन उचलत नाही आहेत, त्यामुळं त्यांनी समोर येऊन त्यांची बाजू जी आहे ती ऑन कॅमेरा मांडणं जी आहे ती गरजेचं आहे.